अभिवादन आणि उपस्थित सगळ्या महिला मंडळी आणि ज्या मुली आहेत त्या पण हा सगळ्या चला सगळ्यांना हॅपी वुमन्स डे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही कार्यक्रमाची रूपरेषा ज्यांनी आखली आणि चाहूल वस्ती शाळा मला वाटतं एक वर्ष होईल ना सर, त्या दोन वर्ष होते हा मला एकच वर्ष माहिती आहे मागच्या उन्हाळ्यापासून पण दोन वर्ष झाले आहेत. त्यासाठी सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेशन, एवढे वस्तीतले मुलं आणून त्यांच्या उन्हाळ्याचा वेळ असताना त्यांना चांगला सदुपयोगी आणायचा, काही काही कला शिकवायच्या आणि त्यांना पुढचं व्यासपीठ निर्माण करून द्यायचं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आज मुलांना कुठेही मोठ्यांनी सहभाग घेतलेला नाही पण छोट्या मुलांनी उभं राहून माईक हातात धरणे आणि 100 लोकांसमोर बोलणे, लहान मोठे करता करता इथे 100 लोक उपस्थित आहेत ही सोपी गोष्ट नाही आहे. माईक धरून 4 लोकांसमोर बोलणे ही सोपी गोष्ट नाही, ही एक व्यासपीठ लागतं या गोष्टीला. ते त्या मुलांनी एक वयाच्या 4-5 वर्षापासून पकडलेलं आहे, म्हणजे मुलं उद्या जाऊन किती मोठी होतील याचा खरोखर आपण विचार करायला पाहिजे. आणि सगळ्यांसाठी सहभाग म्हणजे ही सगळी मित्रमंडळी ज्यांनी ही गोष्ट सुरू केली, चाहूल वस्ती शाळा सुरू केली, सगळ्या मुलांना कलेक्ट केलं, गोळा केलं आणि एक एक उपक्रम त्यांचा राबवला, त्यांच्या प्रत्येक गुणांचा त्यांनी विचार केला. यामध्ये त्यांचे सुप्त असलेले गुण जे कोणाला दिसणार नाही, जे ते कधी करू शकले नसते ते आज 4 लोकांमध्ये करू शकत आहे आणि आपल्या कलेचा सगळ्यांना एक आविष्कार दाखवत आहे. आता व्हॉल्केनिक इरप्शन म्हणजे ज्वालामुखी, आणि ज्वालामुखी झाल्यानंतर काय होऊ शकते ही कल्पना काही साधी नाही आहे. आज भूकंप होतात आहे कुठे कुठे, तुम्हाला एक मोठे मोठे म्हणजे नैसर्गिक आपत्ती म्हणून आपण त्याला कन्सिडर करतो, ह्या सगळ्या होण्यामागे कारण काय, तर पृथ्वीची उष्णता आणि व्हॉल्केनिक इरप्शन म्हणजे कुठेतरी लावारस आहे तो काहीतरी कुठेही शांतता म्हणण्यापेक्षा कुठेही त्याला थंडकूल वातावरण मिळाल्यामुळे तो रस कुठेतरी बाहेर पडतो आणि त्यातून निघालेला जो उद्रेक आहे त्याचा वातावरणावर किती परिणाम होतो, पशुप्राण्यांवर किती परिणाम होतो, सगळ्या वातावरणाला डिस्टर्बन्स करणारा तो एक प्रयोग आहे, तो एक ॲक्टिव्हिटी आहे, ती नॅचरल ॲक्टिव्हिटी. पण ते छोट्याशा मुलीला सुचलं की ते व्हॉल्केनिक इरप्शन जो आपण विचारही नाही करू शकत, फक्त आपण शिकलेलो आहे कुठेतरी भूकंप होतो मग तो लावारस पडतो मग अग्नी दिसते मग तो ज्वाला सगळ्या दिसतात मग त्याने सगळं काळं दिसते, पण याचा विचार आपण केला नाही की हे जर समजा कुठे थांबवत आलं, जर आपण पृथ्वीची हीट कमी केली, वातावरणाला कुठेतरी आपण सहभाग दिला, काही काही गोष्टी आपण जर नाही वापरल्या तर कदाचित आपला खूप नाही पण एक 10% तरी वातावरणाला समतोल ठेवण्यामध्ये कुठेतरी आपला एक सहभाग होईल. आणि हे त्या पूर्वी दाखवून दिले की आता कुठेतरी त्या गोष्टींची आपल्याला गरज आहे. दुसरं प्रत्येक प्रयोग दुसरा कुठला होता सर, ए टी एम हे फार महत्त्वाचे आहे. आपण ATM मध्ये जातो, कार्ड टाकतो, आपले पैसे निघतात, ठीक आहे, आपलं आपल्यालाच माहिती असतो. पण त्या छोट्याशा पोरीने ATM केलं, तिचा जो मनी बॉक्स असेल त्यातून कोणी पैसे काढू शकणार नाही, फक्त ती स्वतःच अप्लाय करेल. ही आयडिया जर तिने सगळ्यांना दिली तर सगळे मुलं आपापलं ATM जपून ठेवतील. आपले आई बाबा असतात ना कमी पडले की देणं का तुझ्या जो 500 आहे देणं 100 रुपये आहे, तर ती त्याला प्रिकॉशन घालेल. ही पण फार महत्त्वाची कल्पना आहे की स्वतः स्वतःला कसं प्रिकॉट करायचं म्हणजे प्रिकॉशन कसं द्यायचं, मणी कसे वाचवायचे. हा झाला लहान मुलांचा एक. आणि सर्वप्रथम सगळ्या माझ्या मैत्रिणी इथे आहेत, सगळ्या वयोमर्यादात माझ्या आई बहिणी तिथे आहेत, सगळे छोटे छोटे मुले पण इथे आहेत. त्यांनी सगळ्यांनी इतका सुंदर महिला दिन साजरा केला. पण माझी एक विचारसरणी आहे, एकच दिवस महिला दिन साजरा केला तर होईल का? आपण फक्त 8 मार्चलाच करतो. आज नवराई हॅपी वुमन्स डे, मैत्रिणी हॅपी वुमन्स डे, आईला आपण करतो, आई आपल्याला करते, एकमेकांना सगळ्यांना करतो, पण खरोखर एकच दिवस साजरा करायचा का? आपण वर्षाचे एवढे जे दिवस आपले वर्षाचे सोडा, आपण आयुष्यभर जे जगतो तर आपल्याला मान सन्मानाची गरज आहे की नाही आहे? आपण आहे म्हणून पृथ्वी आहे, जग आहे, पण असे म्हणून चालणार नाही. पुरुषांचा सहभाग आहे म्हणून आपणही कुठेतरी पुढे जात आहे, आपल्यामुळे ते जात आहे, त्यांच्यामुळे आपण पुढे जात आहे. फक्त काही ठिकाणी अशा घटना घडतात की ज्या घडायला नाही पाहिजे त्या कुठेतरी आपण थांबवायला पाहिजे, कारण स्त्री ही स्त्रीचा मान करणं फार गरजेचं आहे. एखादा जर कुठला ऍक्ट झाला तर सगळ्या स्त्रिया उठून उभ्या राहतील तर कुठेतरी ही गोष्ट थांबेल. हे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मौल्यवान वस्तू म्हणजे अशी की जेव्हा मुलं आपल्या घरात असतात, मुलगा आणि मुलगी, ते आपण तिथूनच पोरांना शिकवायला पाहिजे की तुझी ताई हा तुझा दादा. म्हणजे आपले बरेचदा अशा घरात असते की आपण मुलांना काय करतो, मुलगा असला तर खूप त्याला मानपान देतो आणि मुलगी असेल तुला हे करायचं आहे, सासूच्या घरी जायचं आहे, अमकं करायचं आहे, ढमकं करायचं, म्हणजे तिला कुठेतरी हीन करतो, मुलाला वर्चस्व देतो. तर आपण हे बेसिक जर आपल्या घरीच जर सांभाळलं आणि मुलांमध्ये ती जर आपण एक
अशी आयडिया टाकली की बघ मुलीलाही तेवढाच मान, मुलालाही तेवढाच मान, जशी ही तुझी बहीण, ती बाजूची ताई तुझी बहीण, ती तुझी ताई, तो तुझा दादा, तर मला नाही वाटत जग बदलायला काही वेळ लागेल. तर माझी एकच सगळ्यांना विनंती आहे की आपल्या मुलांना घडवतानाच आपण बेसिक तिथनं सुरू करायचं की मुलीला आणि मुलाला सगळ्यांना सारखाच मान द्यायचा. आणि एक दिवस नव्हे तर आपण जोपर्यंत जगत आहे तोपर्यंत रोजचा दिवसच आपल्यासाठी हॅपी वुमन्स डे असला पाहिजे. धन्यवाद. थँक्यू सर, मला इथे बोलायला लागलं. धन्यवाद. थँक्यू.